मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, दोघांशीही माझे अतिशय चांगले संबंध आहेत. बऱ्याच सदस्यांना माहीत नाही की ह्या नागपूरमध्ये, मुंबईमध्ये पण ह्या नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना सुदैव आहे, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं नशीब त्यांच्या बाजूला आहे, म्हणून ते खूप मोठे झालेत देवेंद्रजी. पण यांच्या करता इथं सभागृहामध्ये रात्री 3-3 वाजेपर्यंत हा भास्कर जाधव बसायचा, कारण त्यावेळेला 10 खाती माझ्याकडे होती. देवेंद्र जे जे सांगतील ते माझ्या अधिकारात असो कर नसो ते सांगतील त्या पद्धतीने एक उभरत नेतृत्व आहे. माझ्यासारख्या अनेकांनी त्यांना मदत केलेली, आज त्यांच्या व्यापामुळे त्यांना ते लक्षात राहिलेलं नाही, परंतु देवेंद्र जे सांगतील ते म्हणतील ते, त्यांना प्रेसला जे अपेक्षित आहे ते उत्तर देण्याचं काम मी करत होतो. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला दिवळशी पाटील साहेब, तुम्ही मला दुरुस्त करा की एका वेळेला मुंबईपासून गावापर्यंत जे आपली सिक्युरिटी काढली जाते, संरक्षण काढलं जातं, ते कुठला तरी एक अधिकारी करू शकतो? राज्य पातळीवरून कोणीतरी सांगितल्याशिवाय एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी घडलेलं नाही. काय घडवायचंय तुम्हाला? अध्यक्ष महोदय, मला सांगायचं एवढंच मला एवढंच सांगायचं होतं अध्यक्ष महोदय, की देवेंद्र फडणवीसांच्यानी माझी काही दुश्मनी नाही, वाईटपणा नाही, काय नाही काय नाही, किमान आपल्या एका सहकार्यावर हल्ला होतो घरावर, तेव्हा सर्वसाधारणपणे राज्याचा जो कोणी त्या खात्याचा प्रमुख असो ना, तो कुठल्याही पक्षाचा आमदार असेल ती चौकशी करतो की नाही? राज्याचे मुख्यमंत्री चौकशी करतात, पण माझ्या मित्रांनी एका शब्दाने चौकशी केलेला नाही. याच्याबद्दल माझ्या मनात राग भरत जी काही नाही, मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांनी करायचं की नाही तो त्यांचा विषय आहे, हे मला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय.